बदलापूर सुमोटो याचिकेच्या सुनावणीवेळी सरकारशी कानूघाडणी करण्यात आली आहे. हायकोर्टानं सरकारला जोरदार फटकारलंय. पीडित मुलींच्या पालकांचे जबाब नोंदवले का असा सवाल हायकोर्टानं केलाय आणि या प्रश्नावरती महाधिवक्ते निरुत्तर होते. बदलापूर पोलिसांनी काय केलं या प्रश्नावरही महाधिवक्ते उत्तर देऊ शकले नाहीत. इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असंही कोर्टानं सांगितलंय. कारवाईचे आदेश देताना आम्ही मागे पुढे पाहणार नसल्याचंही हायकोर्ट म्हणाले. शाळेवर कारवाई केली जाईल असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलंय आणि त्यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमेय, कोर्टात काय घडलं, महाधिवक्ते निरुत्तर का होते? प्रज्ञा, हे प्रकरण आता कुठेतरी बदलापूर पोलिसांच्या अंगाशी येणार असं दिसतंय, कारण की बदलापूर पोलिसांनी या संदर्भात काहीही कारवाई केलेली नाहीये हे आम्हाला स्पष्ट दिसतंय. पीडित मुलींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. एकीचा जबाब नोंदवलेला आहे, दुसऱ्या मुलीचा जबाब समुपदेशकाच्या मार्फत जो आहे तो नोंदवण्याची प्रक्रिया एसआयटी करते. परंतु यापूर्वी त्या मुलींच्या पालकांच्या जबाबाचं काय झालं, तुम्ही त्यांचे जबाब नोंदवलेत का, यावर राज्य सरकारकडे कुठलेही उत्तर नव्हतं, कारण की बदलापूर पोलिसांनी ही प्राथमिक कारवाईच केलेली नाहीये. त्यामुळे आता या संदर्भात बदलापूर पोलिसांनी हा तपास एसआयटीकडे सोपवण्यापूर्वी काय कायदेशीर कारवाई केली, काय प्रक्रिया केली, याचा सविस्तर अहवाल मंगळवारपर्यंत हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे आता बदलापूर पोलिसांपुढे हा प्रश्न आहे की आपण केलेली कारवाई ही कोर्टापुढे त्यांना मांडून आपली बाजू मांडायची आहे. परंतु या संदर्भात जे प्रथम दर्शनी पुरावे कोर्टापुढे आहेत, जी केस डायरी कोर्टानं तपासली, एफआयआरची कॉपी तपासली, त्यातनं पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आल्याचं कोर्टानं आपलं मत नोंदवलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता मंगळवारी दुपारी 2:30 ठेवण्यात आली. ठीक, अमेय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.